काही माहिती आहे चेष्टा मस्करी. एकदा हळद लावली आजीच्या लग्नात तर डोळे फाडू फाडू बघ. पप्पांना मी वेगवेगळे प्रश्न विचारणार आहे, रँडम कुठलेही प्रश्न, पण त्याचं एका हा फक्त दोन तीन ओळ्यातच पप्पा उत्तर द्यायचं आहे. आता तुम्ही पप्पा रिलॅक्स व्हा. तुमचं बेस्ट फ्रेंड कोण आहे? म्हणजे असा असा मित्र ज्याच्यासोबत तुम्ही सगळं बसून समजा गप्पा मारता, शेअर करता असं. म्हणजे असा मित्र की ज्याला तुम्ही असं बसून बोलू शकता, शेअर करू शकता, टाइम स्पेंड करू शकता, किंवा असं नाही का समजा चला पिक्चरला जाऊ, किंवा असं सहज असते ना एक असं असं कोणी आहे का? किंवा असं तुम्हाला वाटतं असं कधी म्हणजे प्रसंग आला नाही तसं? आता बाकीचे आता मी सांगितलं रणजित गावातले आता नाही नाही पण ते असते ना. आता तुम्ही असं समजा कधी संध्याकाळी बोलवलं, गप्पा मारत बसलो बसलो, चला नाही आता आपण जाऊ कुठं, चला कॉफी घेऊ बसू, वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारू, असं हे नाही राजकीयच नाही असं. हो बरोबर आहे, राजकीय राजकारणाच्या पलीकडे किंवा कामाच्या पलीकडे असं शोध घ्यावा लागेल. हरवलंय. अच्छा आता आता आम्ही आम्हाला असं वाटते बऱ्याचदा मी रणजितला पण म्हणतो की तुम्ही जेव्हा पण हसता मी तुम्हाला कधीच असं खुलून हसताना बघितलं नाहीये. एकदा सुद्धा आता आम्ही जसं असतो हा 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 असं जोरानं. कुठला तो कार्यक्रम होता? तो कुमार विश्वास. कुमार विश्वास ते आले होते. मम्मी काय म्हणणं होती? मी म्हटलं तिथं काहीतरी 10-15 हजार लोक होते, तितके हसायचे उठून बसायचे हसाय. पप्पा मात्र हसले. आम्ही गेस्ट केला की इतक्या लोकांनी हसले पण पप्पाला हसू नाही आलं. पप्पाला मी विचारलं होतं की बाबा पप्पांनी लास्ट चित्रपट कधी बघितला होता आणि कुठला होता मूवी? आठवत नाही. पण तुम्हाला आवडतच नाही पप्पा? 10 वर्ष नाही बघितलं होतं ना मूवी. म्हणजे पिक्चर तर पूर्वी आम्ही बघायचं बरेच, पण आता अलीकडेच ह्या 10 वर्षात नाही. नायक सुद्धा अनिल कपूरचा नायक पिक्चर पण खूप आवडला. प्रत्येक भाषणामध्ये नायकांचं योगायोग नाव सुद्धा शिवाजीराव. तुमचा फेवरेट ऍक्टर कोण? ऍक्टर आता हे राजेश खन्ना, अमिताभ बच्चन. त्यांना आनंद पिक्चर खूप आवडतो. आनंद. अच्छा बरं. आता नवीन मध्ये कोण आहे ऍक्टर? माहितीच नाही. रणवीर सिंग, दीपिका पदुकोण माहिती? नाही नाही. पादुकाने ना काही नवीन चित्र नावच माहिती नाही. तुम्हाला तुम्हाला गाणी वगैरे आवडतात? कुठले गाणे आवडतात? एक पवन का राजा, एक पवन की मी पण गात होतो, आता पण गात आहे. मम्मी अच्छा कुठलं गाणं गाता तुम्ही? म्हणजे गात होतो म्हणजे? नाही म्हणजे गात होतो म्हणजे मी असं गाता येतं मला. बर, एक गाणं गाऊन गाव तुमचं आवडतं कुठलं पण? नाही आता ते काढावं लागेल. कुठल्या गाण्याची आठवण येते तुम्हाला? अशी का आली ना? त्यांना एकच गाणं येते ते एक पवन का राजा हूं, एक पवन की राणी. मी बऱ्याच वेळेस ते ऐकते. म्हणजे तुम्हाला फिरायला वगैरे आवडत नाही का? फिरायला म्हणजे कामासाठी जातो. म्हणजे काम आता ठीक आहे, काम तर आपण सगळे गेलो ना, आता फिरायला पण गेलो की आपण बरं. आपण जात होतो ना महाबळेश्वर आणि तिकडे पण गेलो होतो ना आपण शिमला. शिमला नाही, मला वाटतं 10-12 वर्षापूर्वी इथं अंदमान निकोबारला तुम्ही गेलो होतो. कॉन्फरन्स अंदमान निकोबारला गेलो होतो असं बरंच फिरत. पण ह्या 10 वर्षामध्ये खूप कमी झाले. म्हणजे गेलं तर मग गुड्डीकडेच युएसला. तिथे पण पप्पाने जाऊन शेती आणि ते शाळेत बघितलं. त्यांचा फिरायचा आवड म्हणजे
तिथे काहीतरी आपल्याला घेण्यासारखं शिकता येईल का, एज्युकेशन, युनिव्हर्सिटी, बरोबर बरोबर, एग्रीकल्चर काही पाहता येईल का, प्रक्रिया, अशा ते सगळे अनेक बघित. आता युनिव्हर्सिटी मी अमेरिकेमध्ये किती बघितल्या, बरोबर, किमान 7-8 तर बघितल्या सर. होय, मम्मीला जेव्हा तुम्ही पहिल्यांदा भेटलात म्हणजे जे सोरी ठरवायच्या वेळेस, तर तेव्हा तुम्ही काय प्रश्न विचारले त्यांना? नाही, आता आपलं सार्वजनिक जीवनामध्ये आपण राहतो, काम करतो, तर त्याप्रमाणे सर्वांमध्ये म्हणजे काय म्हणतो त्याला इन्वॉल्व्ह होऊन सर्वांमध्ये येऊन राहून करणं आवडतं का किंवा काम करता येईल का अशा पद्धतीने, पण ते केलं त्याने आता सगळी. ॲनिव्हर्सरी कधी आहे आपली? आहे आपली तारीख आता ना, किती तारीख आहे? तारीख आहे मम्मीचा वाढदिवस कधी आहे? मम्मी तू सांग पप्पाचा कधी, पप्पाचा वाढदिवस कधी आहे? ॲनिव्हर्सरी कधी आहे? लग्न किती तारखेला झालं? मम्मीला विचारायचे बरेच प्रश्न. मम्मी विचार पप्पाला. त्याच्यामुळे प्रश्न कसा आता ते आम्ही सुद्धा कधी चेष्टा मस्करी माहितीच नाही दोघांना, पण कुठे माहिती आहे चेष्टा मस्करी. एकदा हळद लावली आजीच्या लग्नात तर डोळे फाडू फाडू चेष्टा आवडत नाही. माझ्या लग्नामध्ये पण मी आपण ते हे करा मला मी डान्स करा, सगळे डान्स केले, पण तुम्ही डान्स नाही केला. तुम्हाला असं वाटत नाही का की आपण किती बांधून राहतोय? म्हणजे असं आता आपण बघतो, आता आम्ही राष्ट्रपतींना बघतो बाहेर देशात किंवा आपल्या बघतो किंवा आपल्या इथले बरेच पॉलिटिशियन चांगले चांगले पॉलिटिशियन ते पण म्हणजे डान्स करतात किंवा मोकळेपणा नाही का असं? मग तुम्हाला असं काय वाटतंय की आपण असं आपल्या एका ब्रॅकेटमध्ये राहिला पाहिजे हे सगळ्या गोष्टी करायचं करत होतो ना आम्ही, पण आता नाही करायचं असं का वाटतंय? तसं आता आपल्याकडे पूर्वीची लेझिम खेळायचे गावामध्ये गणपतीला किंवा ह्याला. मला कोण मला आता तुमचे क्लासमेट भेटले होते दयानंदचे, मग ते मला सांगत होते की तुमची इतकी हवा होती तिथं दयानंद मध्ये, चार पोरं इकडून चार पोरं इकडून, आणि तेव्हा मग आता तसं आम्हाला वाटत नाही, पण आता आता बरंच फरक पडलाय त्या तेव्हाच्या. खूप टीम राहायची म्हणजे पीयुषी होती त्यावेळेस आमच्या, तेच सांगित होते. तर ते पीयुषी मध्ये आम्ही असताना पूर्ण कॉलेजचं आम्ही करायचं, म्हणजे अध्यक्ष कोण करायचं ते आम्ही तुम्ही ठरवायचं, आणि प्रत्येक वेळेस मी निवडून यायचं ना तिथं इलेक्शन मध्ये. नाही कधी मला असं वाटतं की मुलांना पण म्हणजे आई वडिलांचं जीवन कसं गेलं, काय काय त्यांना संघर्ष करावा लागला, त्यांच्या आयुष्यात कधी अडचणी आल्या, त्यांनी कसं जीवन जगलं काय ते पण माहिती असली पाहिजे, आणि असं चर्चा झाली तर माहिती होत. अशा प्रकारे आमच्या अटेम्प्ट नंबर 2 मध्ये पप्पाचं थोडस पप्पा खुलले अनफिल्टर्ड मध्ये. मी पहिला एपिसोड घेतला त्याच्यामध्ये पप्पा जरा राजकीय दिशेवरच होते, पण अटेम्प्ट नंबर 2 मध्ये आम्ही थोडेसे सक्सेसफुल झालो. मे बी अटेम्प्ट नंबर 3 मध्ये विल गेट टू नो लॉट मोर, सो स्टे ट्यून्ड.